अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील मधुबन कॉलनी येथील स्वामी विवेकानंद सभागृह लोकार्पण सोहळा तसेच योगा सेंटरचे भूमिपूजन आणि गीताई नगरमधील सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते पार पडले। याप्रसंगी उपनगराध्यक्ष महेंद्र बावस्कर, गटनेते डॉक्टर प्रशांत कुंडे, नगरसेवक आदित्य झाल्टे, शरद पाटील, किरण पोळ, लीना पाटील, नामदार महाजनांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांच्यासह संपूर्ण मधुबन कॉलनीवासी उपस्थित होते। स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय हॉल सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी खास करून ज्यांच्या हस्ते आपल्या या मल्टीपर्पजचं लोकार्पण झालं अशा आपल्या जामनेर नगरीच्या लोकप्रिय नगराध्यक्षा सु साधनाताई, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या जामनेर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष काही कामानिमित्त ते निघून गेले असे आपले महेंद्रभाऊ बावीसकर, जामनेर नगर परिषदेचे गटनेते, आमचे मित्र माननीय प्रशांतजी बोंडे सर, बोंडे साहेब व्यासपीठावर उपस्थित आपल्या जामनेर नगरीचे मुख्य अधिकारी माननीय भोसले साहेब, आपल्या बांधकाम विभागाचे सभापती माननीय आतिशभाऊ झाल्टे, त्याचप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमाला लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्वच नगर परिषदेचे सन्माननीय नगरसेवक बंधू भगिनी आणि या कार्यक्रमाला खास करून उपस्थित असलेले आपल्या मधुबन कॉलनीतले सर्वच भगिनी आणि वडीलधारी आणि सर्वच मंडळी, आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय गिरीशभाऊंचे स्वीय सहाय्यक माननीय दीपकभाऊ, खरं तर दीपकभाऊंचं नेहमी पाठपुरावा यासाठी ताईसाहेब राहायचा की गेल्या 2 वर्षापासूनच आपला हा हॉल तयार झालेला, परंतु काही कामं सुहासभू त्या ठिकाणी बाकी राहिले होते आणि म्हणून त्यासाठी ते संपूर्ण करून मिळावे भोसले साहेब, डॉक्टर साहेब, म्हणून दीपकभाऊंचा आपल्या कॉलनीवासींच्या वतीनं निश्चितपणे त्या ठिकाणी पाठपुरावा होता आणि आज अतिशय सुंदर असा कामकाज या ठिकाणी झालंय। सगळी डागडुजी होऊन एक चांगलं असं भव्य दिव्य सभागृह या ठिकाणी उभं राहिलं आहे आणि ताईंच्या हस्ते ते लोकार्पण झालंय असं या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं जाहीर करतो आणि या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्त आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। खरं तर भोसले साहेब, आजचा दिवस अतिशय गोड दिवस आहे, पवित्र दिवस आहे। आपल्या सगळ्यांची श्रद्धा असलेले परमपूज्य संत गजानन महाराजांचा प्रगट दिवस आजचा ताईसाहेब, आणि अशा या शुभ दिवशी आपल्या या सभागृहाचा मल्टीपर्पज हॉलचा या ठिकाणी लोकार्पण सोहळा होतो आहे आणि म्हणून अतिशय चांगले कार्यक्रम या ठिकाणी निश्चित होतील। सगळ्यांच्या वतीनं सुनील भाऊ, मी आपलं टाळ्यांच्या गजरात आपण सुनील भाऊंचं हार्दिक अभिनंदन करावं, कारण सुनीलने अतिशय चांगल्या पद्धतीचं सुहासभू या ठिकाणी सगळा कलर वगैरे दिलाय आणि सिम्बॉलिक तरल दिलाय विशेषतः दीपकभाऊ, तर निश्चितपणे एक चांगलं कामकाज ताईसाहेब या ठिकाणी सुनीलने केलंय म्हणून आपण सगळेजण सुनीलचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करूया। खरं तर अतिशय मन लावून काम करणार आमचा सुनील आणि एक चांगल्या पद्धतीचं कामकाज या ठिकाणी केलं, खरं तर सांगताना आनंद होतोय की आपल्या सगळ्यांचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय गिरीशभाऊंचं स्वप्न आहे की आपलं हे शहर महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात सुंदर शहर, स्वच्छ शहर व्हावं ही त्यांची अपेक्षा आहे आणि आज त्याच दिशेने या ठिकाणी आपल्या जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा सु साधनाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण या ठिकाणी काम करतो। आज आपण शहराचा जर 10-15 वर्षाचा पूर्वीचा विचार केला दादा, तर त्या ठिकाणी कोणी सांगेल की आज या शहराचा चेहरा मोरा बदलेला दिसतो। आपल्याकडे कोणी पाहुणे आले असतील तर ते देखील म्हणत असतील की पूर्वीचं जामनेर आणि आजचं जामनेर हे फार वेगळं आहे, एक जामनेर शहराची झपाट्यानं विकास होताना आपल्याला दिसतोय आणि गिरीशभाऊंच्या माध्यमातून आणि ताईंच्या माध्यमातून हे शक्य आहे। आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद गिरीशभाऊंच्या आणि ताईंच्या आणि आमच्या सगळ्यांच्या सोबत आहे। अजून खूप काम या ठिकाणी करायचं आहे, खरं तर मागच्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये भाऊ मंत्री असताना फार मोठ्या योजना या ठिकाणी शहरासाठी आणल्या, या शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सगळे प्रश्न सोडवण्यासाठी 1000 कोटीचा निधी या ठिकाणी आणला, 100 कोटीचा निधी या ठिकाणी आणि पुन्हा 2.5 वर्षाचा गॅप झाल्यानंतर पुन्हा आपल्या आशीर्वादानं भाऊ या ठिकाणी मंत्री झाले आणि पुन्हा एकदा निधीचा ओढ सुरू झाला आहे। आताच जवळपास 17 कोटी आपल्याला या ठिकाणी आता पुन्हा एकदा मिळालं आहे भाऊंच्या प्रयत्नाने, पुन्हा एकदा भाऊंचं आपण टाळ्यांच्या गजरेत या ठिकाणी अभिनंदन करूया आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भाऊंच्या नेतृत्वाखाली या शहराचा कायापलट झाल्याशिवाय राहणार नाही। अनेक विकासाचे कामं कॉलनी कॉलनीमध्ये मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी झाले आहेत,
पूर्ण शहराचे रस्त्याचे कामं या ठिकाणी झाले आहेत, अंडरग्राउंड ड्रेनेज या ठिकाणी झाली आहे, फार मोठी पाणीपुरवठा योजना या ठिकाणी बावनच्या माध्यमातून झाली आहे. जवळपास जे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याच्या संदर्भामध्ये एक प्रामाणिक प्रयत्न नगरपालिकेच्या माध्यमातून माननीय गिरीश भुंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होतो आहे आणि अशीच ही प्रगती होत राहील. दुसरं सांगताना आनंद होतोय की आज मधुबन कॉलनीमध्ये आपण मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी लोकार्पण करतोय. खरं तर मी आपल्या मधुबन कॉलनीवासियांचे मनापासून ताई आपण अभिनंदन करूया, कारण इथला कुठलाही कार्यक्रम असेल, मग आपल्या गणेशोत्सवाच्या काळातले कार्यक्रम असतील दीपक भाऊ, त्याच्यानंतर आपल्या नवरात्र उत्सव असतो, दुर्गा उत्सव असतो सर, त्या काळातले जे काही कार्यक्रम असतील त्या सगळ्या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला बोलवता आणि खरं तर तुमची एकजूट आणि अतिशय एकजुटीने जे कार्यक्रम होतात, अतिशय आनंदाने उत्साहाने या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. त्याचप्रमाणे आज महादेव देवाचं देखील या ठिकाणी भूमिपूजन झालंय, ती देखील लवकर होणार आणि म्हणून गणपती बाप्पा आहेत, महादेव आहेत आणि सगळंच आहे असं एक चांगलं असं परिसर आणि मधुबन कॉलनी, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.